पहावे आपणासी आपण या सत्राचा दुसरा भाग आपण पाहतो. कालच्या भागामध्ये आपण आपल्या लहानपणापासूनच्या आठवणी, त्यातलं काही कडू काही गोड, आणि ज्या प्रसंगांशी आपलं खूप घट्ट बंध आहेत अशा आठवणींकडे नीट डोळसपणे पाहायचं, आणि त्यातला जो आसक्तीचा संबंध आहे, नकळतच मन अनावश्यक रीतीने गुंतलेलं आहे त्या जुन्या गोष्टींमध्ये, तर ते बंध, इंग्रजीत आपण त्याला नॉट्स असं म्हटलं, मराठीत त्याला बंध म्हणतो आपण की आसक्तीचे बंध म्हणतो, आणि संस्कृतमध्ये त्याला ग्रंथी असा शब्द आहे आपण पाहिला. तर त्या ग्रंथी हळूहळू सोडवायच्या कशा? दंगामस्ती न करता शांतपणे, समंजसपणे, प्रगल्भपणे आपल्या रिलेशनशिप्समध्ये कसं पाहायचं हे आपण काल पाहिलेलं आहे. टू बी इज टू बी इन रिलेशनशिप, अँड टू बी इन रिलेशनशिप इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. आपण कोणी, प्रत्येकजण वेगळी व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीचा इतर वेगळ्या व्यक्तीशी संबंध आला की काहीतरी संघर्ष पण आपोआप होतात. त्याच्यातून अत्यंत उत्कट व्यथेचे, वेदनेचे, अपमानाचे प्रश्न निर्माण होतात. आपल्या आयुष्यात आपल्याला कधी कधी अतिशय उत्तुंग अभिमान वाटावं असं यश किंवा आनंद मिळतो, आणि काही वेळा खोल 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 गद्दरीत जातोय असे पण अनुभव येतात. हे सगळे अनुभव आपले काल आपण लिहिलेले आहेत, आणि मनाने त्याचं आपण विसर्जन केलेलं आहे. डिक्शनरी ही अशी गोष्ट असते की तुम्हाला आवश्यक लागेल तेवढी संदर्भापुरती ती आपण वापरतो. कोणी काही कादंबरी वाचतं तसं काही डिक्शनरी वाचत नाही. तसं आपला भूतकाल आपल्याला डिक्शनरीसारखा वापरता आला पाहिजे. तर तुम्हाला काय आजारपण आलं होतं का, अमुकाळी हो आलं होतं का, तो पुढे डॉक्टरांना जसं संदर्भ लागतो म्हणून तेवढ्यापुरतं आहे. हा, मला किती त्रास झाला असं नाही. असं त्याच्याशी जी गुंतवणूक बाकीची होती ते काय झालं होतं असं असं माझ्या बाबतीत भूतकाळात घडलं होतं, बस संपलं. अपराध भावना पण नाही. काही काही जणांना अपराध भावना असते. नोकरी करणाऱ्या ताईंना अशी अपराध भावना असते की आपल्या मुलांना आपल्या करिअरमुळे पुरेसं लक्ष द्यायला वेळ नाही झालेला. आपल्याला एक अपराध भावना असते, तिचंही आपण काल विसर्जन केलेलं आहे. त्यामुळे आज या क्षणी आपण या वर्तमानात आहोत की आपण सर्वजण या सभागृहात बसलेलो आहोत, हा तुमचा आमचा आजचा वर्तमान क्षण आहे. आता इथून पुढे त्याच्याबद्दलचंही आपलं चिंतन मनात चाललेलं असतं, आणि ते पण मुख्यतः व्यक्ती, वास्तू, वस्तू या अंगाने आपलं चाललेलं असतं. आज ज्या घरात राहतो ते आता जुनं झालं, नवीन बांधूया, किंवा आणखी काही प्रकारचं वास्तूंबद्दलचं चिंतन असतं, वस्तूंबद्दलचं पण असतं. बायका तर खूपच करतात दागिन्यांबद्दल की हा दागिना मी माझ्या कोणत्या सुनेला देणार किंवा मुलीला देणार असं चिंतन चालू असतं. हे वस्तूविषयी चिंतन आहे, किंवा काहीतरी मी तयार केलेली किंवा उभारलेलं साम्राज्य, मोठे मोठे जे लोक असतात ते असा विचार करतात. धीरूभाई अंबानी विचार करतात की अनिल अंबानींकडे जास्त द्यावं का आणि दुसऱ्या कोणाकडे द्यावं. वास्तू, वस्तू, इस्टेट या सगळ्याबाबत भविष्य काळात असं विचार करतात. ज्या आई वडिलांची मुलं ही काही प्रकारे थोडी कमी शक्तीची आहेत, आपण ज्याला म्हणतो डिसअडव्हान्टेज्ड आहेत, चॅलेंज्ड आहेत, मतिमंद तरी असतील, गतिमंद असतील, त्यांना काही शारीरिक अपंगता असेल, त्या आई वडिलांचा जीव खूप थोडा थोडा होत असतो त्या मुलांकरता. आपल्या मागे यांचं कोण करेल असं वाटत असतं. ही गोष्ट खरी असली तरी त्याच्याबाबत चिंता करून कधीच हा प्रश्न सुटत नसतो. व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला त्याच्यासाठी जास्तीत जास्त जे काही करता येईल ते करून चिंतामुक्त राहणं हे साधक लक्षण आहे. आता त्यांची माझ्याकडून यत्न कसून करीन मी, यश दे राम न दे तुझी सत्ता. तर असं आपल्याला भविष्यात गुंतवणारं काय आहे
याचा आज आपण विचार करणार आहोत की भविष्यातल्या कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी वाटते, कोणत्या गोष्टी समजा द्यायच्या आहेत किंवा घ्यायच्या आहेत किंवा आणखी काय करायचं याबद्दल आपल्याला काळजी वाटते, तर ती काळजी पण आज आपण देवाच्या हाती सोपून देणार आहोत. आपल्या बाजूने व्यवहारात काही कमी ठेवणार नाही. म्हणून म्हटलं परमार्थ कधी असं म्हणत नाही की व्यवहार सोडूनच काहीतरी भलतंच करा असं नाही म्हणत. व्यावहारिक सगळी काळजी घेतल्यानंतर आता जे काही होईल ते तुम्ही तुमच्या अपंग मुलाला आयुष्यभर नाही पुरं पडू शकत. हे अशा प्रकारचे कोणते चांगल्या मुलांना सुद्धा चांगल्या मुलांच्या जीवनात पण अवघड प्रसंग येतात. यांची आणि आमची एक मैत्रीण आहे, अतिशय सोलापुरातल्या नामांकित डॉक्टर आहेत. तो मुलगा सुद्धा मोठा डॉक्टर व्हायचा असं सगळी तयारी केलेली, पण त्या मेडिकल कॉलेजमध्ये अशा प्रकारचं रॅगिंग झालं की त्याचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. त्याच्याकडून आई वडिलांच्या असलेल्या अपेक्षा पण काही आता पुऱ्या करण्या, उलट आई वडिलांनीच त्याला सांभाळायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आता याची काही त्यांनी कल्पना केलेली नव्हती, पण असं झालेलं आहे. तर अकल्पित पण अनेक गोष्टी आपल्या भविष्य काळात घडू शकतात. तर या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून, व्यावहारिक विचार करून, मग आता हे देवाचं आहे, माझ्याकडून जे करणं शक्य होतं ते मी केलेलं आहे, आता पुढची माझ्या मुलांची काळजी देवाला आहे. आपण खलील जिब्रानचं एक अनेक ठिकाणी लोक उद्धृत करतात वाक्य की त्यांनी पालकांना सांगितलेलं असलं आहे की ही तुमची मुलं असली तरी ती तुमची मुलं नाही आहेत. बरोबर, ते देवाच्या हाताच्या धनुष्यातले तीर आहेत, त्यांनी कोणती दिशा घ्यायची हे देव ठरवणार आणि तुम्ही ते धनुष्य आहात देवाच्या हातचं. तुमच्या माध्यमातून हे तीर देव सोडणार आहे कुठे. कोणी आण्विक साम्राज्य उभं करायला जाईल, कोणी अमक्यांसारखं काम करेल, कोणी काय करेल, ते त्याची त्याची नियती निश्चित आहे. ते ठरवणारे तुम्ही नाही आहात अशी एकदा आपण भूमिका घेतली आणि फार शेवटी छान म्हटलंय की म्हणाले देव, देवाचं त्या तीरांवर जसं प्रेम आहे तसं धनुष्यावर पण प्रेम आहे, पण धनुष्याने स्थिर राहिलं पाहिजे, त्या तीरांच्या मागे त्याने नाही धावता कामा. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या मुलांचा पण आज विचार करणार आहोत. आपल्या मुलांच्या भविष्यात आपलं किती मानसिक गुंतवणूक असणं योग्य आहे, किती मर्यादेपर्यंत योग्य, आणि कोणती मर्यादा ओलांडली तर ती आपल्या साधनेला अयोग्य ठरणार आहे, जास्त त्यांनी आपण ठरणार. पोटी आली याते बाभ बोरकरांची कविता आहे, पोटी आली याते पुरविले पंख आभाळी निशंक केले देवा. पोट्यात पोटी जे आले त्यांना आपलं काम काय आहे, पंख देणं, उडणं हे त्यांचं काम आहे. तर असा आपल्या मुलांबद्दलचा विचार आपण आज करून तो लिहायचा आहे. त्याची दिशा आपल्याला संतांनी जे सांगितलेली आहे ती मी आपल्याला सांगितली की व्यावहारिक सर्व काही त्याच्या पुढे त्यांचं भविष्य देव ठरवणार, मी नाही आहे तो ठरवणार. असं मुलांबद्दल पण आपण विचार करा. एक जो कधीही कदाचित केलेला नसेल, कधी क्वचित केला असेल आपण, तो विचार आपल्या जीवनांताचा आहे. कधी केलाय का? केलेला आहे, काहींनी केलेला आहे. ओशो रजनीश हे त्यांचे पुस्तक आहे, मैं मृत्यू सिखाता हूं, म्हणजे ते जिवंत असलेल्या व्यक्तींना मृत्यूबद्दलचं शिक्षण देतात आणि ते फार आवश्यक असतं. नाहीतर उरी आदळलिया मरण, समर्थ म्हणतात की मरण असं उरावर येऊन आदळतं, त्यामुळे काही विचार करायला उसंत नसते, त्यामुळे मरणाचे स्मरण असावे. आपण या जगात केव्हा तरी नसणार आहोत याचा विचार आपण आज केला पाहिजे. आपण सर्वांनी 50 ओलांडलेली आहे, बहुतेकांनी ओलांडलेली आहे, काहींनी नसेल ओलांडली पण काही काळाने ओलांडतील. आणि मग उत्तरायण मनुष्याच्या जीवनाचं जेव्हा सुरू होतं आणि केव्हा तरी जायचंच आहे, तर असं जर असेल तर ग्रेसफुली, इतर कोणाला त्रास होणार नाही अशा रीतीने, स्वतःला क्लेश होणार नाही त्याचा, हे सगळं पण देवाच्या हाती असतं. तरी पण स्वामी स्वरूपानंद म्हणतात की क्लेशरहित संतोषी जीवन प्रयाण काले सोहम स्मरण. आपलं जीवन क्लेशरहित, शारीरिक क्लेश काय आपण ठरवू शकत नाही, तुम्हाला काय होईल हे काय आपण ठरवू शकत नाही, पण मानसिक क्लेशरहित आपलं जीवन असावं,
आणि शेवटच्या काळी तर ना तो करदे स्वामी जब प्राण तनसे निकले, आपल्याला माहिती आहे. मग ते गंगाजीचा तट असेल, आणखी काय असेल, मेरा सावला निकट हो जब प्राण तनसे निकले. तर अशा प्रकारे आपण, माझी आजी असं म्हणायचे की देवाच्या समोर आपण लावतो ना फुलवात लावतो ना तुपाची, तर ते म्हणाले त्यावेळी प्रार्थना करावी की ही जशी शांत तेव्हा तेव्हा नाहीशी होते तितकं शांतपणे सहज या जगातून मला जाता येऊ दे. असं जे संकल्प करतात दिवा लावताना त्यांना त्यांच्या बाबत तसं होतं, मनुष्य संकल्पानुसारच पुष्कळसं त्याचं जीवन जातं, तसं अशी प्रार्थना म्हणा तुम्ही, संकल्प म्हणा, असं केल्याने ते क्लेशरहित संतोषी जीवन आणि प्रयाण काले सोहम स्मरण. असं आज असा हा मौका आहे आपल्याला, फार वेळ नाही आहे, थोडाच वेळ आला आहे, पण आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्या येत्या काही भविष्य काळात जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहोत त्या काळातलं आपलं जीवन कसं असेल, आपल्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींचं जीवन कसं असेल आणि आपला देहांत कसा असेल. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तचा, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तचा, अग्निचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. असं पुढच्या लोकांना आनंद देणारं, स्फुरण देणारं, प्रेरणा देणारं असं जीवन आणि असा देहांत, असं आपण स्वप्न रंगवतो का कसं, किंवा चिंतन करतो कसं करतो, आपण करायचं आहे आता आणि आपल्या वहीत करायचं आहे. तर जो आपल्याला थोडासा वेळ आहे त्या वेळात आपण, आता आपल्याला साधारण 17 मिनिटांचा वेळ आहे, तर त्या वेळामध्ये फार नाही, अगदी नेमकं थोडक्यात, पण आपण आपलं यानंतरचं जीवन कसं पाहतो आणि आपण आपला मृत्यू, आपला देहांत आपण कसा पाहतो याबद्दल लिहायचं आहे.